डॉक्टर अच्युत माने जीवनाधारित पुस्तक बिडुगडे अशोक कुमार असुदे पत्रिकागोष्ठियल्ली माहिती प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने अवर जीवनाधारित पुस्तक बिडुगडे समारंभ ಏಪ್ರಿಲ್ 17ರಂದು ನಡೆಯಲಿದೆ ಎಂದು ಪುಸ್ತಕ ಪ್ರಕಾಶಕ ಸಮಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಶೋಕ್ ಕುಮಾರ್ ಅಸುದೆ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಅಚ್ಯುತ್ ಮಾನೆ ಅವರ ಜೀವನಾಧಾರಿತ ಜೀವನರಂಗ ಪುಸ್ತಕದ ಪ್ರಕಟಣೆ ಸಮಾರಂಭವು ಏಪ್ರಿಲ್ 17ರಂದು ನಡೆಯಲಿದ್ದು ಮಾಜಿ ರಾಜ್ಯಪಾಲ ಪದ್ಮಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಡಿವೈ ಪಾಟೀಲ್ ಪುಸ್ತಕ ಬಿಡುಗಡೆಗೊಳಿಸಲಿದ್ದಾರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಕೇಂದ್ರ ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯ ಸಚಿವರಾದ ರಾಮದಾಸ್ ಅಠಾವಳೆ ಹಾಗೂ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರದ ಗಣ್ಯರು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವರು ಎಂದು पुस्तक प्रकाशन समिति अध्यक्ष अशोक कुमार असोदे निपानिया प्रवासी मंदिर पत्रिकागोष्ठी जीवन रंग हा पुस्तक मध्य संपूर्ण हा भाग बेळगाव जिल्ह्यातील कर्नाटक महाराष्ट्र सीमा भाग जे का दलित चळवळ असेल तंबाक चळवळ असेल बीडी कामगार चळवळ असेल देवदासी चळवळ असेल सर्व धर्मीय सर्व भाषिक सगळ्यांना घेऊन जे चळवळी करत आलेलं आहे ते सगळं त्याचं व्यथा आणि भविष्यकाळामध्ये येणारा पिढीला उपयोग व्हावा या उद्देशाने या चळवळीचे रूपाने हे पुस्तक अत्यंत परिणामकारी आहे आणि पुढील युवकांना एक मोठा मार्गदर्शन होणारं पुस्तक आहे प्रत्येक युवकामध्ये ऊर्जा निर्माण व्हावा प्रोफेसर डॉक्टर अच्युत माने जीवन रंग पुस्तक मुंदिन पीढ़ी के मार्गदर्शी आगलिदे कार्यक्रम सचिव सौ शशिकला जोले संसद अन्ना साहेब जोले संजय दादा महडी माजी सचिव वीर कुमार पाटील माजी शासक सुभाष जोशी काका साहेब पाटील युव मुखंड उत्तम पाटील नगरसभे अध्यक्ष जयवंत बाटले पश्चिम महाराष्ट्र आरपीआई अध्यक्ष शहाजी कांबळे मत्तितर गण्यरु उपस्थितरिरुवरु मुख्य भाषणकाररागि डॉक्टर राजन गवस उपस्थितरिरुवरु हागू मध्याह्न 2ರಿಂದ सायंकाल 5ನೇವರೆಗೆ ಹೆಸರಾಂತ ಕವಿಗಳ ಸಮಾವೇಶ ನಡೆಯಲಿದೆ ಎಲ್ಲ ಸಮಾಜ ಬಾಂಧವರು ಭಿನ್ನಾಭಿಪ್ರಾಯ ಮರೆತು ಒಗ್ಗೂಡಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಬೇಕೆಂದು ಅವರು ವಿನಂತಿಸಿದರು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಮೋದ್ ಕಾಂಬ್ಳೆ ಸ್ವಾಗತಿಸಿದರು ಪ್ರಾಚಾರ್ಯರಾದ ಶರತ್ ಕಾಂಬ್ಳೆ ಪ್ರಾಚಾರ್ಯರಾದ ಸುರೇಶ್ ಕಾಂಬ್ಳೆ ಜೈರಾಮ್ ಮಿರಜ್ಕರ್ ಸುಧಾಕರ್ ಮಾನೆ ಅಸ್ಲಂ ಶಿಕಲ್ಗಾರ್ ತಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಹಂಚಿಕೊಂಡರು निपाणी शहराने केवळ निपाणी किंवा परिसरातील प्रश्नाला वाचा फोडले असं नाही तर कर्नाटक महाराष्ट्राबरोबर गोवा मुक्ती आंदोलनासारखी चळवळ निपाणीतून उभी राहिली आणि त्याला न्याय मिळवण्यासाठी इथल्या दिग्गजांनी आपले जीवन योगदान दिलेलं आहे आणि अशा चळवळीचा आढावा घेत असताना निपाणीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन असू दे जका निर्मूलन असू दे देवदासी प्रथा असू दे निपाणीमधील प्रसिद्ध असं झालेलं खूप मोठे यश प्राप्त झालेलं शेतकरी आंदोलन असू दे बिडी कामगारांचा प्रश्न असू दे दलित कष्टकरी यासारख्या महिलांच्या प्रश्नाकडे असू दे वेळोवेळी सातत्यानं इथल्या पुरोगामी समितीतल्या कार्यकर्त्यांनं रस्त्यावर आपली भूमिका मांडलेली आहे त्यांना न्याय मिळवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत आणि हे करत असताना की केवळ या चळवळीचा एक सक्रिय कार्यकर्ता नेता म्हणून नव्हे तर या संपूर्ण चळवळींचा एक केंद्रबिंदू म्हणून आपल्या परिसरातील ज्येष्ठ विचारवंत आमचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने सर समोर आलेले आहेत आणि डॉक्टर अच्युत माने सरांनी केलेल्या कार्याचा आढावा पुस्तकरूपी असावा अशा एक अट्टाहास अनेक विद्वानांच्या पासून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर वारंवार मांडलेला होता मित्रांनो या ठिकाणी मी संयोजन कमिटीच्या वतीने सुरुवातीला माफी मागतो कारण आज आम्ही जी पत्रकार परिषद घेत आहोत किंवा 17 तारखेला जो पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे तर हा सोहळा किमान 5 वर्ष अगोदर होईल अशी एक आम्हाला अपेक्षा होती परंतु काही तांत्रिक अडचणी आल्या त्यामध्ये आमचे आज इथं संयोजक कमिटीचे सदस्य संजय कुमार शितोळे उपस्थित नाही आहे संजय कुमार शितोळे असू देत संजय कांबळे असू देत आजीव असू दे साहेबांचं असू दे किंवा प्रमोद अनिल आमच्यासारखी मंडळी सुरेश वारंवार आम्ही सरांना टोचत होतो
की कुठल्याही परिस्थितीत हे पुस्तक झालं पाहिजे, कारण येणाऱ्या पिढीला एक बळ देण्यासाठी तुमचा इतिहास, तुमची जी चळवळ आहे ती आमच्यासाठी एक आदर्श रूपात राहील आणि त्याबद्दल भविष्यात आम्हाला काम करायची संधी मिळेल. आणि हे करत असताना काही तांत्रिक अडचणी मध्यंतरी आपल्या सीमाभागाचं किंवा आपल्या शहराचं. यावेळी सुनील शेवाले, विजय मैत्रानी, अनिल मसाले, मोहन घस्ते, जगदीश हेगडे, अविनाश माने, सचिन पोबार, पिंटू माने, बाबू माने मोदलादवरु उपस्थितरिद्दरु. पंच न्यूज़गागी निप्पाणियिंद गौतम जाधव.